या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। शिवसेना एट 57, राष्ट्रवादी 50 खोक्यांचा देखावा उभारत करणार आरती। आणि ड्रग्स बाबत उपरकरांचा सिंधुदुर्ग पोलिसांवर गंभीर आरोप। हेडलाईन्स चे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूयात सविस्तर बातम्या। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। आपल्या मुलाचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याची परंपरा मालवण हेदूळ येथील वैभव जाधव कुटुंबियांनी कायम ठेवली आहे। मुलगा श्लोक याच्या वाढदिवसानिमित्त आश्रमातील मुलांना दप्तर आणि जेवण देत जाधव यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे। मुलाचा वाढदिवस हा दणक्यातच साजरा करायचा ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते। थाटामाटात वाढदिवस साजरा करून अनेक जण पैशांची उधळपट्टी करतात, काही जण पार्टी करतात, तर काही जण पर्यटन स्थळी जाऊन वाढदिवस साजरा करण्याचा बे दाखतात। मात्र मालवण तालुक्यातील हेदूळ गावचे रहिवासी वैभव जाधव कुटुंबीय हे त्याला अपवाद ठरले। वैभव जाधव यांचा मुलगा श्लोक याचा 19 जूनला तिसरा वाढदिवस। फर्निचरचा व्यवसाय असलेले वैभव जाधव हे मुलाच्या पहिल्या वाढदिवसापासून सामाजिक उपक्रम राबवत आगळ्या वेगळ्या पद्धतीनं मुलाचा वाढदिवस साजरा करतात। यावर्षी त्यांनी ठाणे येऊर येथील आश्रमात मुलांसमवेत साजरा केला। आश्रमातील मुलांना दप्तर आणि एक वेळचं जेवण दिलं। तर मालवण हेदूळ येथील शाळेतही बालवाडीच्या विद्यार्थ्यांना जेवणाचा डबा देऊन श्लोक याचा वाढदिवस साजरा केला। अनावश्यक खर्च न करता सामाजिक उपक्रमांनी मुलाचा वाढदिवस साजरा करणाऱ्या वैभव जाधव आणि कुटुंबियांचं सर्वत्र कौतुक होत आहे।
कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट साठी फॉलो करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सातलाईनचं फेसबुक पेज. उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय. आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट डिजिटल शिक्षण प्रणाली सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा प्री प्रायमरी ते 10वी. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. जून महिना अर्धा संपत आला तरी हवा तसा पाऊस बरसला नाही. पाऊस नसल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवते. कुडाळ तालुक्यातील कालेली गावात ही समस्या तीव्र बनली आहे. त्यामुळे लोकांचे हाल झालेत. याची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते कृष्णा धुरी यांनी समाजसेवेच्या भावनेनं मोफत पाणी पुरवण्याचा प्रयत्न केलाय. ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट साठी फॉलो करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सातलाईनचं फेसबुक पेज. अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शक स्टाफ. शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियम वादन, शास्त्रीय नृत्य, योगशास्त्र, विविध प्रकारचे मार्शल आर्ट खेळांची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी तयारी करून घेणारी शाळा. शालेय सहली आणि विविध ठिकाणांना क्षेत्रभेटी, अद्ययावत व प्रशस्त खेळाचं मैदान, आधुनिक व सुरक्षित वाहतूक व्यवस्था, संपूर्ण वायफाय कॅम्पस, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे निर्धारित NCERT पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम, कोडिंग आणि संगणकीय कौशल्य, डिजिटल क्लासरूम, लीड अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि मार्गदर्शन वर्ग. आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचं पाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल अप्रतिम नगर सापळेबाग जानवली कणकवली. मोबाईल 94042916 आणि 78413118. आज या ठिकाणी मोदी ऍट नाईन आपल्याला सर्वांना माहीत असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 30 मे रोजी 9 वर्ष यशस्वी पूर्ण झाले आणि 30 मे ते 30 जून या कालावधीमध्ये मोदी ऍट नाईनचं आपले विविध प्रकारचे कार्यक्रम, विविध प्रकारचे उपक्रम आपण या भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गमध्ये राबवत आहे. आज सुद्धा सकाळी दोडामारमध्ये लाभार्थी मेळावा असेल, आपण सर्वांनी मन की बात सुद्धा कार्यक्रम बघितला असेल आणि त्यातलाच हा एक नाविन्यपूर्ण असा एक कन्सेप्ट आहे की टिफिन बैठक. आपापल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या घरचे टिफिन घेऊन
आपण इकडे यायचं आणि आपल्या पदाधिकाऱ्यांबरोबर एक सामुदायिक जेवण आणि एक विचारांची देवाणघेवाण असा एक टिफिन बैठक एक कार्यक्रम आहे. हा सन्मानाने आमचे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी हा कार्यक्रम पहिल्यांदा नागपूरमध्ये केला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आता या कार्यक्रमाचे आयोजन चालू झालं आहे. आपण या सावंतवाडी मंडळामध्ये आपले नगराध्यक्ष संजीव परब असतील, आपले केंद्रीय नेतृत्वाने आपले निर्मल सुराणाजी हे कर्नाटकाचे राज्याचे उपाध्यक्ष आहेत आणि पाँडिचेरीचे प्रभारी आहेत, ते खास करून ह्या कार्यक्रम कसे आयोजित केले जात आहेत आणि त्यासाठी निरीक्षक म्हणून त्यांना पाठवलेले आहेत आणि ते सुद्धा उपस्थित आपल्या ह्या कार्यक्रमात आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो भारतीय जनता पार्टी सावंतवाड विधानसभेच्या वतीने. आणि मी आमचे प्रभाकर सावंत आणि आपला चांगला असा कार्यक्रम आता एक जिल्ह्यामध्ये हा पहिलाच उपक्रम आपण राबवतो आहोत आणि आपण सुद्धा सर्वजण पत्रकार मित्रांचे सुद्धा आभार मानले पाहिजे. आपण सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं त्याबद्दल आपले सुद्धा आभार व्यक्त करतो. मोदींना समर्थन हा एक विषय आपल्याकडे आहे. आपण सुद्धा जिकडे जिकडे जा तिकडे तिकडे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपल्याला एक नंबर दिलेला आहे 9992024 अशा पद्धतीचा नंबर आहे. हा प्रत्येक जिकडे जिकडे जा तिकडे तिकडे आपण तो नंबर डायल करून आपण मोदीजींना समर्थन द्यायचंय. अशा पद्धतीने एक चांगला कार्यक्रम आणि एक चांगले उपक्रम आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली आपण करत आहोत आणि उत्स्फूर्त अशा तिन्ही विधानसभेमध्ये आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम जनतेचा पाठिंबा मिळालेला आहे. आम्ही सुद्धा वेगवेगळ्यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष कांदेकर यांच्या उपस्थितीमध्ये संपर्क ते समर्थन हा सुद्धा आपण कार्यक्रम केला. त्या दिवशी बांद्यामध्ये सुद्धा आपण ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन केलं. असे काल आपल्या महिला मोर्चाने आपल्या माताच्या सरपंच यांनी महिलांचा लाभार्थी शिबिर आयोजित केलं आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम आपल्याकडे सामानमध्ये व्यापारी मेळावा बुद्धिवंत संमेलन होते हे सुद्धा कार्यक्रम यानंतर होणार. तर अशा पद्धतीने आपल्या सावंतवाडी विधानसभेमध्ये जास्तीत जास्त कार्यक्रम आपण या मोदी ॲट नाईटमध्ये करतोय आणि आपण सुद्धा यामध्ये सर्व आपले भारतीय जनता पार्टीचे कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज. अनंत टी अनंत प्या आनंदी रहा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस विभागामार्फत आज 19 पासून 26 पर्यंत अंमली पदार्थ विरोधी सप्ताह म्हणून सुरू करत आहे. जिल्ह्यातला अंमली पदार्थ दरवर्षाप्रमाणे आणि वार्षिक न होता ह्या आठवड्यात फक्त काही केसेस करून पकडून फक्त न दाखवता त्याचं उच्चाटन कसं होईल याकडे खऱ्या अर्थाने बघण्याची गरज आहे. आज या मोहिमेला जिल्ह्यातल्या जनतेने जिल्ह्यातल्या सर्व पक्षाच्या लोकांनी हे तरुण पिढी जी वाया जाते आहे त्या तरुण पिढीला वाचवण्याकरता सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. आणि ह्या जिल्ह्याचे SP नव्याने आलेले SP काम करू शकतात पण त्यांना खालच्या लोकांनी तशा प्रकारचं सहकार्य करण्याची गरज आहे. आज बऱ्याच ठिकाणी बऱ्याच तालुक्यात आज या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचे म्हणजे चरस गांजा अफीम हिरोईन अशा प्रकारचे ड्रग्स जिल्ह्यामध्ये येऊ लागलेले आहेत. किनारपट्टीवरच्या असलेल्या पर्यटकांना हे पुरवले जातात. त्याचबरोबर अनेक कॉलेजमध्ये अनेक कॉलेजच्या बाहेर विक्री करणारे काही लोक असतात. ह्या विक्रीकरता पण तरुण मुलं आणि सुशिक्षित मुलं मोटरसायकली घेऊन कॉलेजच्या बाहेर उभं राहून किंवा पर्यटन तिथे उभं राहून किंवा अन्य ठिकाणी उभं राहून हे मोटरसायकलींनी पण सप्लाय करत असतात. त्यांना त्याचे पैसे मोबदला त्या ड्रग्स मालकाकडून दिला जातो. हे ड्रग पकडले तरी त्याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. कुठून ड्रग येतात एक तर कोल्हापूर एक तर बेळगाव
किंवा आपल्या मुंबई गोवा या ठिकाणून जे ड्रग येतात ते ड्रग कुठून येतात ते ड्रग खरं अर्थाने बंद करणं गरजेचं आहे. आज ज्या असलेल्या हायवेवरती पण अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात सावंतवाडी असून दे कोणकोणी असून दे कुडाळ असून दे त्याचप्रमाणे देवगडला असून दे मालवणमध्ये असून दे आणि वेंगुर्ला असून दे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रग्स विक्री केली जाते आणि या सर्व ड्रग विक्रीची पोलीस यंत्रणेला माहिती आहे. पोलीस यंत्रणातले काही प्रमुख जे लोक आहेत ते त्यांच्याकडून जाऊन हप्ते घेऊन येतात दर महिन्याला दर आठवड्याला त्यांच्याकडून हप्ते घेऊन येतात हे जनता सांगते आहे लोक सांगत आहेत आणि लोकांनी सांगत असताना पोलिसांची जी आज तुम्ही प्रतिमा मलिन करतात काही लोक त्यांनी थांबवावी. आणि या सिंधू जिल्ह्यामध्ये पोलीस यंत्रणेमध्ये सिंधू जिल्ह्यातले बरेचसे पोलीस या जिल्ह्यातलेच आहेत त्या पोलिसांनी एक समजावं की बंदी करत असताना आपल्या जिल्ह्यात आपण हे अशा प्रकारची ही ड्रग विक्री वाढवतो आहे याचाच अर्थ या ड्रगमध्ये जी तरुण पिढी बाद चाललेली आहे या तरुण पिढीमध्ये तुमचा पण कोणतरी बहिणीचा मुलगा असू शकेल तुमच्या भावाचा मुलगा असू शकेल किंवा तुमचा नातेवाईक असू शकेल आणि मग ह्या ड्रग व्यसनामुळे मुलं एवढी आहारी गेलेली आहे की ह्या व्यसनासाठी पैसे मिळवण्याकरता चोऱ्या माऱ्या पण करू शकतात हे असं अनेक ठिकाणी घडलेलं आहे. त्यामुळे अशा ह्या थांबवण्याची गरज आहे आणि जिल्ह्यातल्या तरुण पिढीला तरुण मुलं मुली आज हे व्यसन करत आहेत त्यांना थांबवण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यातल्या नागरिकांनी जिथे जिथे घडत आहे तिथे तिथे कळवण्याची गरज आहे. काही ठिकाणी असंही नागरिकांनी सांगितलं की आम्ही पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीस त्यांना पहिली सूचना देतात आणि तुम्ही तिथून स्थलांतर करा किंवा माल तिथून सप्लाय करा अशा प्रकारची माहिती देतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने पोलीस सप्ताह करतायत तो वार्षिक करतायत की आपलं कुठेतरी सुपरस्कार करण्याचं काम करतायत खऱ्या अर्थाने हे मूळ शोधून काढण्याची गरज आहे. जिल्ह्याला वाचवण्याची गरज आहे आणि ज्या जिल्ह्याला वाचवण्यासाठी पोलीस यंत्रणेने आणि जिल्ह्याचे आलेले SP यांना इच्छा आहे पण त्यांनी प्रखर इच्छा तयार करून आपल्या असलेल्या या पोलीस यंत्रणेकडून ही सर्व कारवाई करावी अशा प्रकारची आमची मनसेच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे. आणि या जिल्ह्यातल्या आज आपल्या जिल्ह्यामध्ये मधल्या काळात जुगार खेळण्यासाठी पळताना विहिरीत पडून पण मृत्यू झालेले आहेत. एका कॅसिनोमध्ये खेळण्याकरता तरुण सुशिक्षित अगदी इंजिनियरपर्यंत शिकलेल्या मुलांनी काही घरफोडी केलेली आहे. अशा प्रकारची घटना जिल्ह्यामध्ये होऊ नये. काही ठिकाणी व्यसन मिळालं नाही म्हणून फास पण लावून घेतलेले आहे. अशी मुलांची पिढी तरुण पिढी वाया न घालण्याकरता पोलीस यंत्रणेने या सर्व याचं उच्चाटन करावं आणि हे पैसे मिळतील ते तुम्हाला काय जे काय हप्ते देत आहेत ते तुम्हाला कायमस्वरूपी पुरणार नाही आहेत. पण जर या मुलांना वाचवलं तर मुलांच्या माध्यमातून मुलांचे पालक कायमस्वरूपी तुम्हाला दुवा देतील अशा प्रकारची आमची त्यांना विनंती आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्साठी फॉलो करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह चं फेसबुक पेज. कोकणातलं पहिलं सुसज्ज शॉपिंग सेंटर महालक्ष्मी तथास्तू गार्मेंट्स अँड अप्रेल्स लेडीज अँड मेन्स गार्मेंट वेडिंग क्लॉथ उपलब्ध. महालक्ष्मी तथास्तू गार्मेंट्स अँड अप्रेल्स आदित्य बिझनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. शिवसेनेचा 57वा वर्धापन दिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो. खरं तर 56 वर्ष सलग एका शिवसेनेने हा वर्धापन दिन साजरा केल्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच एकाच पक्षाचे 2 वर्धापन दिन साजरे होताना पाहायला मिळत आहेत. त्याचं कारण आहे गेल्या वर्षी 20 जून 2022 गेल्या वर्षी एकनाथ शिंदेने बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली होती आणि यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गटाची शिवसेना 2 शिवसेनेचे वर्धापन दिन साजरे करतात. 57वा वर्धापन दिन आहे. दोन्हीकडून खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला जातोय आणि या 57वा वर्धापन दिन हा मुंबईत साजरा होत असताना उद्धव ठाकरे सेनेकडून षण्मुखानंद हॉलमध्ये हा वर्धापन दिन आज मुंबईमध्ये संध्याकाळी साजरा होतोय. त्याचवेळी गोरेगावमधील नेस्को जो भाग आहे येथील सभा येथील येथे एकनाथ शिंदे जोरदार शक्ती प्रदर्शन करेल
वर्धापन दिन साजरा करणार आहे. मात्र या सगळ्या घडामोडीवर उद्धव ठाकरेंनी काल महाशिबिर घेतलेलं होतं आणि एकनाथ शिंदेंवर कडाडून टीका केलेली होती. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं 20 जून हा जागतिक जो आहे बंडखोर दिन, ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्या विरोधात निदर्शनं केली जाणार आहेत शिवसेनेच्या वतीने. आणि याकडे आरोप प्रत्यारोप चालू असताना या 56 वर्ष झाल्यानंतर 57 वर्षांमध्ये शिवसेनेनं हा वर्धापन दिन साजरा करत असताना बाळासाहेबांनी उभं केलेलं शिवसेनेचं रोपटा जर मोठं झालं, सत्तेमध्ये एकनाथ शिंदे आहेत, या एकूण 56 वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेनेमध्ये अनेक स्थित्यंतरे पाहायला मिळाली. 90 मध्ये जेव्हा छगन भुजबळ यांनी बंड केलेलं होतं, हे बंड 10 ते 12 आमदार घेऊन गेले होते. शिवसेनेतून एक आमदार फुटू शकत नव्हता, मात्र छगन भुजबळने त्यावेळी बंड करून काँग्रेसशी साथ धरली आणि छगन भुजबळांवर झालेला हल्ला फार त्यावेळी गाजलेला होता. यानंतर कोकणामध्ये 90 मध्ये नारायण राणे निवडून आले आणि शिवसेना जी होती ही शिवसेना कोतळ कोकणामध्ये पाहायला मिळेल. 95 मध्ये पुन्हा नारायण राणे निवडून आलेले. 95 मध्ये पहिल्यांदा युतीची सत्ता आली, यामध्ये मनोहर जोशी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. आपल्या 4 वर्षाच्या कारकिर्दीत मनोहर जोशीने चांगली छाप पाडत काम केलेलं होतं. मात्र फेब्रुवारी 1999 मध्ये मनोहर जोशीने राजीनामा दिला आणि नारायण राणे शिवसेनेचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. उपमुख्यमंत्री भाजपचे गोपीनाथ मुंडे राहिले. आपल्याला मिळालेल्या 6 महिन्याच्या कालावधीत नारायण राणेने फार मोठा ठसा उमटवला. एक कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून ते नावरूपास आले, परंतु लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका घेतल्या गेल्या, नारायण राणेने विधानसभा बरखास्त केली, राजीनामा दिला आणि मुदतपूर्व निवडणुका घेतल्या. दोन्ही निवडणुका एकत्र आल्या, मात्र या ठिकाणी थोडीफार बंडाळी झाली आणि याचा फायदा नव्याने निर्माण झालेली काँग्रेस राष्ट्रवादी असेल यांनी घेतला. काँग्रेस राष्ट्रवादीने 135 दरम्यान मजल मारली आणि उरलेले 10-12 पक्षांच्या जोरावर काँग्रेस राष्ट्रवादीची महाविकास आघाडीची सत्ता आली. यानंतर 2004 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या, पुन्हा सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाले आणि महाविकास आघाडीची सत्ता आली. यानंतर 2005 मध्ये नारायण राणेंच्या रूपाने शिवसेनेने एक बंड अनुभवलं आणि हे बंड फार मोठं होतं. राणे शिवसेनेतून बाहेर पडलेले होते. 5 जुलै 2005 ला राणेने शिवसेना सोडली. यानंतर मालवणची पोटनिवडणूक लागली आणि नारायण राणे तत्कालीन शिवसेनेचे उमेदवार जिजू उपरकरांचं डिपॉझिट जप्त केलं. शिवसेनेमधून नारायण राणे जे जे आमदार बाहेर पडलेले होते हे सगळे विजयी झालेले होते. मात्र रायगडमध्ये जे श्याम सावंत होते यांना पराभव पत्कार लागला होता. राणे महसूल मंत्री झालेले होते. यानंतर 2009 मध्ये पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता आली, नारायण राणे निवडून आले, उद्योग मंत्री झाले. यानंतर नारायण राणेने 2009 मध्ये आपल्या चिरंजीवांना निवडून आणलं. 2024 मध्ये पुन्हा सत्तांतर झालं, केंद्रामध्ये मोदी सत्तेत आले, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. भाजप शिवसेनेची सत्ता आली आणि यामध्ये कोकणाच्या दृष्टीने दीपक केसरकर हे सावंतवाडीतून शिवसेनेने तिकडून तिकडावर निवडून आलेले होते. वैभव नाईक कुडाळ मालवणहून निवडून आलेले होते आणि काँग्रेसच्या तिकडावर नितेश राणे हे कणकवलीमधून निवडून आलेले होते. भाजप शिवसेना युतीची दुसऱ्यांदा महाराष्ट्रात सत्ता आलेली होती. यानंतर 5 वर्ष फडणवीसांनी पूर्ण केल्यानंतर युतीमध्ये ते लढले, परंतु 2019 मध्ये सत्ता येऊनही भाजपला बाजूला ठेवत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी केली आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेमध्ये दुसऱ्यांदा गेला, म्हणजे तिसऱ्यांदा तिसरा मुख्यमंत्री शिवसेनेचा हे उद्धव ठाकरेंच्या रूपाने बसलेला होता.
आणि हा बसल्यानंतर 2.5 वर्ष त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं. यानंतर गेल्या वर्षी 22 ला एकनाथ शिंदेने बंड केलं आणि हे बंड केल्यानंतर 30 जून 2022 ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आणि चौथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या रूपाने हा शिवसेनेने बघितला. 56 वर्षाच्या काळात सत्तेमध्ये 3 शिवसेनेला संधी मिळाली. 4 मुख्यमंत्री शिवसेने झाले. यामध्ये पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी होते, दुसरे नारायणराव राणे होते, तिसरे उद्धवजी ठाकरे होते आणि चौथे जे होते हे एकनाथ शिंदे होते. आता या सगळ्या 56 वर्षाच्या काळामधील मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेने अनेक वर्ष सत्ता जी आहे ही उपभोगली आहे. या सगळ्या याचा विचार करता शिवसेना शिवसेनेमध्ये अनेक बदल किंवा शिवसेनेला अनेक धक्के बसायला पाहायला मिळत आहेत. काल एक एकनाथ शिंदेने ज्या शिवसेनेला एक मोठा धक्का दिला, मनीषा कायंदे या प्रवक्त्या होत्या आणि विधान परिषदेच्या आमदार होत्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या, यांनी काल आपल्या समर्थकासह ठाण्यामध्ये प्रवेश केलेला आहे. यामध्ये 2 नगरसेवक पण त्यांच्यासोबत आलेले, अनेक महिला कार्यकर्ते आलेले आहेत. मनीषा कायंदे कोण आहेत? मनीषा कायंदे तर 2009 त्यांनी सायन कोळीवारामध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, मात्र त्या पराभूत झालेल्या होत्या. यानंतर 2012 यांनी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता. शिवसेनेचं प्रवक्तपद त्यांना देण्यात आलेलं होतं. नंतर जुलै 2018 ते शिवसेनेच्या शिवसेनेच्या तिकिटावर विधान परिषदेवर त्यांना पाठवण्यात आलेलं होतं. बघायला गेलं तर 5 वर्ष त्यांची विधान परिषदेची जुलै 2023 पूर्ण होतील. जुलै 2024 त्यांची विधान परिषद चा कारकीर्द संपेल. आणि त्यांनी मोठा हल्लाबोल करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत त्यांनी पक्ष सोडलेला आहे. हा एक धक्का. याशिवाय माजी आमदार शिशिर शिंदे आहेत जे ठाकरे गटाचे आहेत, यांनी पण राजीनामा दिला. हे 2 मोठे धक्के वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना बसलेला आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये ही पडझड जी आहे पायझड पाहायला मिळते. अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा एकनाथ शिंदेने दावा केलाय. त्यामुळे शिवसेनेचा आजचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे साजरा करत असताना त्यांच्या भाषणाकडे लक्ष लागून राहिलंय. नेमकं काय बोलतायत, कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं औत्सुक्य ठरणार आहे. गोरेगावमध्ये जो शिंदे गटाच्या शिवसेनेचा जो वर्धापन दिन होतो याकडे लक्ष लागलंय, कारण एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांनी सत्तेमध्ये आहेत आणि त्यांनी जोरदार कंबर जी आहे कसलेली पाहायला मिळते. त्यामुळे निश्चितच एकनाथ शिंदे पण जोरदार शक्ती प्रदर्शन करतील 57वा वर्धापन दिन साजरा करताना. आणि हे सगळं होत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मधून काल वेंगुर्ल्यामधून शिंदे गटाची काही कार्यकर्ते खासगी बसेसने दाखल झाले आहेत. सावंतवाडीमधून खासगी बसेसने अशोक दळवी असतील, गजान नाटेकर असतील यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीमध्ये, वेंगुर्ल्यातून नितीन मांजरेकर असतील, याशिवाय दीपक केसरकरांचे सुयसायक यांच्यासह अनेक कार्यकर्ते हे खासगी गाड्याने गेलेले बसने गेलेले आहेत. याशिवाय रेल्वेने ट्रॅव्हल्सने अनेक कार्यकर्ते पदाधिकारी गेले मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. त्याचबरोबर आमदार वैभव नाईक जे ठाकरे गटाचे आमदार यांच्यासोबत पण अनेक शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. जोरदार शक्तीप्रदर्शन आज शिवसेना मुंबईमध्ये करताना पाहायला मिळते. परंतु शिवसेना नाव एकच आहे शिवसेना, त्याला नावं आता गट वेगळे पडलेत. उद्धव ठाकरे शिवसेना आणि शिंदेची शिवसेना हे 2 वर्धापन दिन आपल्याला मुंबईमध्ये साजरे होताना पाहायला मिळतात. म्हणजे पक्ष एक आहे शिवसेना, वर्धापन दिन 2 साजरे होत आहेत. शिंदेच्या शिंदेकडे साधारण फेब्रुवारी महिन्यामध्ये शिंदेना पक्ष मिळालेला होता निवडणूक आयोगाकडून, आणि यानंतर हा पक्ष मिळाल्यानंतर एक जोरदार घमासान जो आहे या 2 ह्याच्यामध्ये शाब्दिक घमासान पाहायला मिळाली होती. त्यामुळे निश्चितच आजचा वर्धापन दिनाकडे मोठं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि उद्धव ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करतात आणि तिकडे एकनाथ शिंदे
आपल्या पक्षातर्फे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं उत्सुकता ठरणार आहे. मात्र या सगळ्या घडामोडीकडे आपण लक्ष देऊन पाहणार आहोत. तुम्ही बघत राहा फक्त कोकण सातलाईव्ह. धन्यवाद. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सातलाईव्हचं युट्यूब चॅनल. उज्ज्वल भवितव्य आपल्या मुलामुलींचं सर्वाधिक योगदान नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलचं होय. आदर्श एज्युकेशन सोसायटीचं नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे उच्च शिक्षित अनुभवी स्टाफ 10वीचा 100% रिझल्ट, डिजिटल शिक्षण प्रणाली, सुसज्ज लायब्ररी आणि लॅबोरेटरी, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन, कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रासाठी प्रोत्साहन आणि व्यक्तिमत्व विकास यासह अनेक सुविधा. प्री प्रायमरी ते 10वी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. वराड देऊळवाडा शाळेत मुलांचं जल्लोषित स्वागत करण्यात आलं. शिक्षिका सौ बालम आणि शिरगावकर सर यांनी मुलांचं स्वागत केलं. यावेळी मुलांना पुस्तकांचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला राजू खाडी, बाळू वराडकर, सर्व पालक आवर्जून उपस्थित होते. ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सातलाईव्हचं फेसबुक पेज. अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शक स्टाफ. शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियम वादन, शास्त्रीय नृत्य, योगशास्त्र, विविध प्रकारचे मार्शल आर्ट खेळांची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी तयारी करून घेणारी शाळा. शालेय सहली आणि विविध ठिकाणांना क्षेत्रभेटी, अद्ययावत व प्रशस्त खेळाचं मैदान, आधुनिक व सुरक्षित वाहतूक व्यवस्था, संपूर्ण वायफाय कॅम्पस, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे निर्धारित NCERT पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम, कोडिंग आणि संगणकीय कौशल्य, डिजिटल क्लासरूम, लीड अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि मार्गदर्शन वर्ग. आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचं पाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल अप्रतिम नगर सापळेबाग जानवली कणकवली. मोबाईल 94042916 48 आणि 78414318. आज आपण एक नवीन विषय आपल्या दर्शकांसमोर कोकण सत्ताईच्या माध्यमातून वसई दडमाळ नगरपंचायतमध्ये जो इथल्या गांधी चौक आहे त्याच्या सुशोभीकरणासाठी जो तिढा निर्माण झाला होता, जिथे अडथळा निर्माण झाला होता, हा सगळा अडचण आहे तो आज दूर झालेला आहे. नगरपंचायत घेतलेला पुढाकार आहे, तिथले जे बांधकाम सभापती आहेत, त्यांचं पोलीस निरीक्षक आहे, या सगळ्यांची किश्ताई आणि जे इथले जमीन मालकाने जे आक्षेप नोंदवलेला होता, खरं तर ही जमीन नगरपंचायतची आहे, मात्र दोघांमध्ये हे एकमत होत नव्हतं आणि त्याच्यामुळे याच्यावर आक्षेप होता की नेमकी जमीन कोणाची आणि सुशोभीकरण करायला द्यायचं की नाही. तर या सगळ्या गोष्टींवर एक
सुवर्णमध्ये निघालेल्या आणि जी शहरवासियांना प्रतीक्षा होती, नगरपंचायतचे नगराध्यक्ष आणि संपूर्ण जी टीम होती ती गेले काही महिने या दोडामार्ग शहराच्या माध्यमातून पाहू शकतो. हा गांधी चौकचा परिसर आहे आणि याच ठिकाणी हे सुशोभीकरण केलं जाणार आहे. कारण ग्रामपंचायत असल्यापासून दोडा कसई दोडामार्ग नगरपंचायत दोडामार्ग तालुक्याचं हे मुख्य ठिकाण पिंपळेश्वर चौक आणि या ठिकाणी हे गांधी चौक आहे. या संपूर्ण पिंपळेश्वरच्या ची ओळख होती पिंपळेश्वर देवस्थान आणि याच ठिकाणी जो या ठिकाणी ध्वज दिसतो या ठिकाणी प्रत्येक 26 जानेवारी त्यानंतर 15 ऑगस्ट या दिवशी ध्वजारोहण केलं जातं आणि याचं सुशोभीकरण सुद्धा यापूर्वी ग्रामपंचायतने केलेलं होतं. मात्र नगरपंचायतने 10 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण करण्याचा निर्णय जो घेतलेला होता त्याला कुठेतरी मणेरीकर कुटुंबियांनी आक्षेप घेतल्यामुळे हे काम जे होतं ते सुरू होऊन या ठिकाणी थांबलेलं होतं. मात्र आज प्रत्यक्षात पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण आणि मणेरीकर कुटुंबियांशी एक सुसंवाद साधून यावर तोडगा काढण्यासाठी नगरपंचायतने पुढाकार घेतला. इथले जे बांधकाम सभापती आहेत या वॉर्डचे नगरसेवक आहेत निखिल मणेरीकर यांनी या प्रश्नी एक चांगला सुवर्णमध्ये काढला, मध्यस्थी केली आणि मणेरीकर कुटुंबियांशी चर्चा केली. यावर मणेरीकर कुटुंबियांनी आपल्या वडिलांचं नाव या सुशोभीकरण करणाऱ्या चौकला देण्याची मागणी केली आणि ती मागणी नगरपंचायतने जे बांधकाम सभापती आहेत त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे की आपण नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव मांडतो आणि ही जी त्यांची ऑर्डर होती ती आपण पूर्ण करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं आणि त्यांनीच त्यांच्याच हस्ते त्याच्यानंतर नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांनी श्रीफळ वाढून आज प्रत्यक्ष कामाची सुरुवात केलेली आहे. आपण पाहू शकतो हे काम थांबलेलं होतं आणि आज यावर मार्ग निघाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू झालेलं आहे आणि एकंदरीत जो शहरामध्ये एक ओळख असते चेहरा असतो जसं आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये जे सेल्फी पॉईंट करण्यात आलेले आहेत नगरपंचायतचे एक ओळख करण्यात आलेली आहे एक ब्रँड करण्यात आलेला तशा प्रकारचा जो सिम्बॉल आहे ब्रँड आहे तो या ठिकाणी होणार आहे. या सुशोभीकरणामध्ये जे 10 लाख रुपये मंजूर आहेत नगरपंचायत त्याच्यामध्ये संपूर्ण जी ही जागा आहे ती त्या ठिकाणी बांधकाम होणार आहे. त्यानंतर हॉल जे आहेत त्या हॉलला पेंटिंगचं काम होणार आहे आणि त्या ठिकाणी बसण्याची सुद्धा व्यवस्था होणार आहे. ध्वज जो आहे ध्वजाचे जे बांधकाम आहे ते चांगल्या पद्धतीने केलं जाणार आहे. बैठक व्यवस्था होणार आहे. एकूण जे हे सुशोभीकरण होणार आहे ती हॉल पूर्णपणे किल्ल्याच्या स्वरूपात त्याला डिझाईन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे नगरपंचायतच्या या मुख्य चौकात आल्यानंतर एक आगळं वेगळं आणि आकर्षित करणारं ठिकाण जो केंद्रबिंदू मानला जातो तो या ठिकाणी पूर्णत्वास जाणार आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेले अनेक महिने जी प्रतीक्षा लागलेली होती आणि जे अडचणी होत्या त्यावर मार्ग निघाला तोडगा निघाला असं म्हटलंच ते अवघड ठरणार नाही. निश्चित मी कॅमेरामॅनला विनंती करतो कशा पद्धतीने काम सुरू आहे ते सुद्धा त्या ठिकाणी दाखवावं आणि जे दर्शकांना गेली अनेक वर्ष ज्याची प्रतीक्षा होती खऱ्या अर्थाने दोडामार्ग शहरातील जे नागरिक होते त्यांना प्रतीक्षा होती की नगरपंचायतचं नवं संपूर्ण कार्यकारिणी आलेली आहे कशा पद्धतीने या ठिकाणी काम होईल कशा पद्धतीने मार्ग निघेल आणि याचं सुशोभीकरण कसं होईल तर या सुशोभीकरणाला अखेर सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकतो स्वतः जे आक्षेप घेणारे मणेरीकर कुटुंबीय आहेत त्यांनी सुद्धा याला संमती दिली त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढून या कामाचा शुभारंभ झालेला आणि हे गांधी चौक आणि हे दोडामार्गचं मुख्य शहर मुख्य बाजारपेठ आपण पाहू शकतो. तर या संपूर्ण बाजारपेठेमध्ये हे सगळं सुशोभित होणार आहे आणि स्वतः या ठिकाणी जे बांधकाम सभापती आहेत नितीन मणेरीकर योगायोगाने आपण लाईव्ह करत असताना या ठिकाणी आलेले आहेत. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. मणेरीकर साहेब योगायोगाने आपण आलात आम्ही लाईव्ह करत होतो संवाद साधत होतो जी गेल्या अनेक वर्षापासून आणि महिन्यापासून ही प्रतीक्षा होती या सुशोभीकरणाची आपण पुढाकार घेतलात आणि एक चांगला त्याच्यामध्ये तोडगा निघाला. काय सांगाल काय नेमकं तोडगा निघालेला? नमस्कार, नितीन मणेरकर बांधकाम सभापती बोलतो. ॲक्च्युली दोडामार्ग चौक हे खूप वर्षापासून हा रखडलेला विषय होता. कारण का हे हा विषय म्हणजे बाजारपेठ असल्यामुळे आणि किचकटीचा विषय असल्यामुळे त्या विषयात कोण पडत नव्हते. पण योगायोगाने मला एक ह्या वॉर्डमध्ये आणि ह्या पिंपळेश्वरच्या बाजूला गांधी चौक सुशोभीकरण करण्याची संधी मिळाली आणि तो मी एक माझ्या एक डेअरिंग कसं केलं एक करून दाखवतो ह्या हिशोबाने आणि ते सगळ्यांना आमचेच भावबंद होते ते माझेच काका होते त्यांना समजावून सांगून त्यांच्याशी त्यांचे जे काय प्रलंबित प्रश्न आहेत ते मी मार्गी लावलेत आणि त्यांच्याकडून त्यांना आश्वासन दिलं की भविष्यात त्या चौकात चौकाची आमच्या आजोबांची किंवा त्यांच्या सगळ्यांची पाठी लागेल तिकडे आणि ते काम यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा म्हणून सांगितलं. ते सगळ्यांनी मला आश्वासन दिलं आहे चांगल्यात चांगल्या प्रकारचं सुशोभीकरण होणार आहे तिकडे. एक मोठी जबाबदारी घेतलं आणि एक शहराचं हे केंद्र आणि चेहरा होता आणि त्याचा आज कुठेतरी सुरुवात झाली कसं वाटतं? खरोखर बरं वाटतं. पण आता कसं काम सुरुवात झालेलं आहे
ह्याच्यापुढे अडथळे येणार, पण ते आम्ही निमूटपणे सगळे सगळ्यांना धरून सगळ्यांना हे करून ते आम्ही हे करणार आहोत. आणि चांगलं एक दोडामार्गचं चौकातलं आणि तालुक्याचं एक सेंटर पॉईंट आहे, ते चांगलं चांगलं काम व्हावं ही सगळ्यांची इच्छा आहे. धन्यवाद मंडळकर साहेब, आपण वेळ अगदी या योगायोगाने पोहोचलात आणि संवाद साधलात अतिशय चांगल्या पद्धतीने. आपण पाहू शकतो आत्ताच जे आपण संवाद साधला, नितीन मणेरीकर खऱ्या अर्थाने त्यांनी या ठिकाणी हे काम व्हावं यासाठी पुढाकार घेतलेला होता. जो अडथळा आला तो त्यांनी आत्ताच्या घडीला दूर केलेला आहे, आणि यानंतरही काही अडथळे जरी आले तरी आपण दूर करणार अशा प्रकारचं त्यांनी संवाद जो आहे तो कोकणचा नाविषयी साधलेला आहे. एकूणच संपूर्ण जर ही परिस्थिती बघितली आणि आज ज्या पद्धतीने या अडथळ्यावर मार्ग निघाला, जे काम रखडलेलं होतं माझ्या मागे पाहू शकतो, प्रत्यक्ष काम सुरू झालेलं आहे, कामगार या ठिकाणी काम करत आहेत, नगरपंचायतचे अधिकारीसुद्धा या ठिकाणी आहेत. खऱ्या अर्थाने खरं तर आज पोलीस प्रोटेक्शनमध्ये हे काम सुरू करण्याबाबत संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं होतं, मात्र अशा प्रकारची कुठचीही वेळ या ठिकाणी प्रशासनावर आलेली नाही. कारण मणेरकर कुटुंबियांनी, नितीन मणेरकर यांनी जो पुढाकार घेतला, जे नगरपंचायतचे बांधकाम सभापती आहेत, त्याला प्रतिसाद दिला आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ज्यांचा आक्षेप होता त्यांच्याच हस्ते श्रीफळ वाढून या ठिकाणी कामाचा शुभारंभ झाला. त्यामुळे दोडामार्ग शहरच नव्हे, नगरपंचायतचा हा चेहरा नव्हे, संपूर्ण तालुक्याचं जे एक केंद्रबिंदू आणि मुख्य ठिकाण आहे त्याला एक नवी झळाळी येत्या काळामध्ये मिळणार आहे यात शंका नाही. कोकणसात लाईव्हसाठी संदीप देसाई, दोडामार्ग. कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्साठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकणसात लाईव्हचं फेसबुक पेज. कोकणातलं पहिलं सुसज्ज शॉपिंग सेंटर महालक्ष्मी तथास्तू गार्मेंट्स अँड अप्रेल्स, लेडीज अँड मेन्स गार्मेंट, वेडिंग क्लॉथ उपलब्ध. महालक्ष्मी तथास्तू गार्मेंट्स अँड अप्रेल्स, आदित्य बिझनेस सेंटर, गांधी चौक, सावंतवाडी. स्वस्त दरामध्ये दिलं जातं, त्याच्यानंतर ती महाग वस्तू असते आणि ज्यावेळेस त्याला पूर्णपणे तो विस्कळीत होतो की त्याला त्याच्यापासून जगणं कठीण होतं, त्यावेळेस त्याला ते मिळत नसल्यामुळे बरेचसे मुलं फार व्यसनाधीन झाल्यामुळे त्यांचं कुटुंब, त्यांचे आईवडील पूर्णपणे कर्जबाजारीसुद्धा झालेले आहेत, असं आपल्याला बरेच आमच्यासमोरसुद्धा उदाहरणं आलेले आहेत. आम्ही रात्री अपरात्री अननोन जागा, शाळा, बाकी अशा जिथं कोणी मर्मस्थळ म्हणजे जिथं कोणी जात नाही त्या ठिकाणीसुद्धा आम्ही रात्रीचे चेकिंग करतो, पण त्या मुलांना शाळेतील मुलं शाळेत जातो म्हणून सांगतात आणि कुठल्या तरी सुनसान जागेमध्ये ते ओढत बसलेले असतात असे दिसतात आम्हाला. त्याच्यावरून आम्ही कारवाई पण केलेली आहे आणि इथून पुढे आम्ही कारवाई करत आहोत. तरी जनजागृती जागृत राहावी व लहान मुलांना आणि शाळा महाशाळा काय विद्यालय यामध्ये आम्ही आजपासून उद्या, आज पहिला दिवस आहे आमचा, त्याच्यानंतर सुद्धा आमचे एक 5 दिवस 26 तारखेपर्यंत आमचं हे महाविद्यालयच घेणार आहोत. त्याप्रमाणे ही जनजागृती यशस्वी व्हावी व मुलांना मुलींना ह्यांच्याबद्दल ह्यांच्यापासून सुटका व्हावी हे आमची कळकळीने विनंती पण आहे आणि आम्ही आमच्या जनजागृतीच्या माध्यमातून हे आम्हाला सिद्ध करायचं दाखवायचं आहे, त्यासाठी आम्ही जनजागृती करू. धन्यवाद. आज आपण बघतोय की प्रत्येक शाळेचा विद्यार्थी असून दे, विद्यार्थिनी असून दे, महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनी असून दे, प्रत्येक जण हे व्यसनाचे आहारी होत चाललेले आहे. पोलिसांचं कर्तव्य बाजूला ठेवून त्यांना त्यापासून कसं आपण लांब ठेवता येईल त्यासाठी ही जनजागृती त्याचं एक पाऊल पुढे पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांनी उचललेलं आहे आणि त्याच्या धर्तीवरती प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत हा कार्यक्रम साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज वेंगुर्ला पोलीस स्टेशनचा पहिला दिवस आज आम्ही जनजागृती नागरिकांमध्ये करीत आहोत. कारण ज्याप्रमाणे महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनी महत्वाचे आहेत त्याप्रमाणे नागरिकही महत्वाचे आहेत. नुसते विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बोलून चालणार नाहीये, प्रत्येक नागरिकाने हा विचार केला पाहिजे की आपण आपल्या व्यसना ह्या व्यसनापासून कसं दूर राहता येईल, कारण ह्यामध्ये आपल्या कुटुंबाचा पूर्ण विनाशच असतो. कारण आज आम्ही पोलीस स्टेशनला काम करताना प्रत्येक वेळी बघतो, एक महिला येते पोलीस स्टेशनला, माझा नवरा दारू पिऊन मला त्रास देतो, माझा मुलगा दारू पिऊन मला त्रास देतो, आणि अशावेळी त्या मुलाला किंवा त्या पुरुषाला पोलीस स्टेशनला आणून त्याची समजूत काढणं हे खूप कठीण असतं. पण नागरिकांचा एक विश्वास असतो की पोलीस स्टेशनला गेल्यानंतर काहीतरी सुधारणा होईल त्याच्यामध्ये. पोलीस स्टेशनला गेल्यावरती सुधारणा होईल हा भाग वेगळा असतो, पण आपण स्वतः जर निर्णय घेतला की माझ्या कुटुंबासाठी, माझ्या बायका मुलांसाठी जर मी व्यसनापासून मला दूर राहायचं आहे तर स्वतः निर्णय स्वतः घेतला पाहिजे,
तरच आपण या व्यसनापासून दूर राहू शकतो। त्यामुळे आज आपला आमचा हा पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसापासून आम्ही जनजागृतीचं कार्यक्रम आम्ही आज आयोजित केलेला आहे, त्याप्रमाणे राबवत आहोत। आणि त्यासाठी आम्हाला अनमोल मार्गदर्शन आमचे वेंगुर्ला पोलीस स्टेशनचे PI जाधव सरांचं मिळालेलं आहे। आणि याच्या पुढेही आमची जनजागृती 26 तारखेपर्यंत अशीच चालू राहणार आहे। आज आपण सगळेजण आमच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहात, या सर्वांचे मी आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार सगळ्यांच्या वतीने आभार मानते। धन्यवाद। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। आज मुद्दामून पत्रकार परिषद घेण्याचं कारण किशोर सावंतवाडे याचं कारण असं आहे, मी मुद्दामून आलो इकडे। उद्या 20 जून आहे, गेल्या वर्षी याच दिवशी 40 आमदारांनी महाविकास आघाडीच्या पर्यायाने उद्धव ठाकरेंच्या CM असताना पाटील गंजे फुकसून गुवाहाटीला निघून गेले। महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या लोकशाहीतला अत्यंत काळा दिवस म्हणून 20 जून 2022 ओळखला जातो। आणि हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करायचा आमच्या पक्षाने ठरवलेला आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून उद्या सकाळी कुडाळला 50 खोक्याचा देखावा उभा करून त्या 50 खोक्याची आरती केली जाणार आहे। सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कुडाळला RSN चौक इकडे उद्या 50 खोक्यांचा देखावा उभा करून त्या खोक्यांची आरती करून सर्वसामान्य लोकांना हे सांगण्यात येणार आहे की या लोकांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसले। आणि आम्हाला सगळ्यात वाईट वाटतं की त्याच्यातली एक व्यक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आहे, दीपक केसरकर, जे आता शिक्षण मंत्री आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी, विशेष करून सावंतवाडी मतदारसंघातल्या लोकांनी शिवसेनेवरचा विश्वास म्हणून त्यांना त्यावेळी निवडून दिलेला होता। यापूर्वी त्यांनी शरद पवार साहेबांचा सुद्धा असाच विश्वासघात केला, त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला, आज ते नारायण राणेंना जवळ करतात। पण ज्यावेळी आम्ही होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित आहे की त्यावेळी शरद पवार साहेबांचा आदेश आम्हाला असतानाही यांनीच आम्हाला त्यांच्या विरोधात उभं राहायला सगळ्यांनी भाग पाडलेलं होतं। आणि आज तेच परत तिकडे जायतात। तर यांचा निषेध सावंतवाडीतून, ज्या सावंतवाडीला अनेक वर्षाचा इतिहास आहे, त्या सावंतवाडीची परंपरा, त्या सावंतवाडीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात घेतलं जातं, त्या सावंतवाडीतील जनतेचा त्यांनी विश्वासघात केलेला होता आणि त्याला उद्या 1 वर्ष पूर्ण होत आहे। आणि त्याचा निषेध म्हणून उद्या जागतिक गद्दार दिन पाळला जाऊन सिंधुदुर्गात या आंदोलनाची आम्ही सुरुवात करतोय। अनेक वेळा असं होत गेलं की लोक कुठेतरी चेहऱ्याला भूलतात, त्यांच्या वागण्याला भूलतात, पण त्याच्या आतमधलं जे काही छुपा अजेंडा असतो तो वेगळाच असतो। आणि तो कुठेतरी आता लोकांसमोर आला पाहिजे। आता गेली अनेक वर्ष झाली, लोकसभा कंटाळलेली आहे त्यांना। मी सर्वप्रथम खासदार विनायक राऊत साहेबांच्या भूमिकेचं स्वागत करतो की त्यांनी फार मनमोकळेपणाने सांगितलं की उद्या जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सुटली, आणि त्यावेळी नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा सुटल्यानंतर अर्जुनताई गारे परब याच आमचे उमेदवार आहेत, हे सुद्धा आज मी जाहीर करतो। आदरणीय पवार साहेबांनी ज्या आम्हाला सांगितल्याप्रमाणे आमचे सर्वांचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्जुनताई गारे परब असणार आहेत। विनायक राऊत साहेबांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो की महाविकास आघाडीतर्फे त्यांनी असं सांगितलेलं होतं की बाबा उद्या जर अर्जुनताईंना आम्ही निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी घेतलेली होती। सावंतवाडी मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परंपरागत बालेकिल्ला आहे।
होता आणि याच्यापुढेही राहील. आज आपण बघितलं आम्ही जरी विरोधी पक्षात असलो तरी अनेक लोक आमच्या पक्षाच्या भूमिकेवर विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुठेतरी या पक्षात परत येत आहेत. आणि म्हणूनच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर आमचा दावा 100% राहणार आहे. शरद पवार साहेबांची आम्ही 15 दिवसापूर्वी भेट घेतलेली आहे. मी होतो, प्रवीणबाई होते, विठ्ठल डॉक्टर्स होते आणि आम्ही सगळ्यांनी असं सांगा साहेबांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की सावंतवाडी मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच राहणार आहे. आणि त्याच्यामुळे आता आम्ही याच्यापुढे भविष्यात म्हणजे आतापासून सावंतवाडी मतदारसंघावर लक्ष जिल्ह्यात केंद्रित करून 300 बूथ या मतदारसंघात आहेत. आगामी 15 ते 22 दिवसात संपूर्ण बूथ कमिट्यांचे मेळावे घेऊन सावंतवाडी मतदारसंघावरचा आमचा दावा किती प्रबळ आहे हे आम्ही सिद्ध करणार आहोत. कणकवली असेल, कणकवली देवगड आणि कुडाळ मालवण हे 2 मतदारसंघ आज शिवसेनेकडे आहेत. त्या मतदारसंघात निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे शिवसेनेबरोबर राहणार आहे. आणि आमची अशी अपेक्षा आहे की या मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिवसेनेने तीच भूमिका इथे घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे. आज सावंतवाडी आपल्या सावंतवाडीमध्ये येण्याचं कारण हे सुद्धा होतं की अनेक ठिकाणी राज्याचे शिक्षण मंत्री असूनही शिक्षण मंत्री म्हणून आपली भूमिका बजावायला तिथले मंत्री पूर्णतः कमी पडतायत असा माझा स्पष्ट आरोप आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षक नाही आहेत, ते शिक्षक देणारा सुद्धा कमी पडतायत. मग सिंधुदुर्ग जिल्हा जो तुम्ही स्वतःचा जिल्हा म्हणवता त्या जिल्ह्यात जर अशी परिस्थिती असेल तर संपूर्ण महाराष्ट्राचं तुम्ही कसं काय राजकारण करू शकता, कसं काय शिक्षण मंत्री म्हणून तुम्ही ही भूमिका निभावू शकता हा आमचा प्रश्न आहे. ज्या अजित दादांनी तुम्हाला तिकीट दिलेलं होतं, ज्या अजित पवारांनी त्यावेळी तुम्हाला तिकीट दिलेलं होतं त्यांना तुम्ही पक्षात येण्याचं निमंत्रण देताय आणि याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय असू शकते. आज अजितदादा 56 आमदार असलेल्या महाराष्ट्रातल्या पक्षाचं नेतृत्व करत आहेत आणि ज्यांच्याकडे सावंतवाडी नगर परिषद सुद्धा ताब्यात नव्हती असे शिक्षण मंत्री त्यांना निमंत्रित करतायत हे कुठेतरी वैषम्याची गोष्ट आहे. प्रवीणबाईंचं एक आवडतं वाक्य आहे नांदा सोपते बरे म्हणून, कित्येक वेळा त्यांनी त्यांना सांगितलंय पण ते विसरून जातात. परत आम्हाला तेच त्यांना सांगायचंय की तुम्ही जिथे आहात तिथे सुखी राहा, आमचं काम आम्हाला करू द्या, येणारी निवडणूक आम्ही प्रत्येकाला आपलं स्थान दाखवून देऊ. नाही असं काही वाटत नाही, ते जे सांगतात ना त्याप्रमाणे कधीच काही नसतं. तुम्हाला मी सांगतो त्यावेळी सुद्धा त्यांच्या श्रीधर अपार्टमेंट मध्ये ज्यावेळी मिटिंग व्हायच्या त्या 13 जणांच्या फोन कमिटीत मी सुद्धा होतो. ते आम्हाला असं सांगायचं की शरद पवार साहेब असं बोलले तसं बोलले असं प्रत्यक्षात कधीच काही नसतं, कोणीच त्यांना काही सांगत नाहीत. आणि एकनाथ शिंदेची उजवे हात किती आहे डावे हात किती आहेत याची मला चांगली माहिती आहे. ते एकनाथ शिंदेना कधी आता ओळखत असेल, मी गेले अनेक वर्ष त्यांना ओळखतो कारण माझं शिक्षणच तिकडे झालं असल्यामुळे एकनाथ शिंदेना हात किती आहेत पाय किती आहेत त्याची मला सगळी चांगली माहिती आहे. पण आता आम्ही सुद्धा शेवटी कसं आहे, 2 भाग आहेत की आंदोलनाच्या माध्यमातून आणि संघटनेच्या माध्यमातून. आज आम्ही आमचं लक्ष जे आहे ते संघटनेवर केंद्रित केलेलं आहे. म्हणूनच मी मगाशी असं सांगितलं की बूथ कमिटींच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जातोय. तुम्ही येणारे 2 ते 3 महिने बघा, प्रत्येक गोष्टीत सावंतवाडी मतदारसंघातल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीत म्हणजे वेंगुर्ला असेल, दोडामार्ग असेल, सावंतवाडी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या वर्गात उभा राहणार आहे. राष्ट्रवादीच्या अर्चना करीत असते पण ज्यावेळी हा भरण्याची वेळ येते
भूमिका फार मोठी होती मला चांगली आठवते होणार नाही 100% मी तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अर्चनाताई घरे असतीलच। कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्साठी फॉलो करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं फेसबुक पेज। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाईन शेफ प्रायोजक आहेत टायझर, नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। शिवसेना 57, राष्ट्रवादी 50 खोक्यांचा देखावा उभारत करणार आरती आणि ड्रग्स बाबत उपरकरांचा सिंधुदुर्ग पोलिसांवर गंभीर आरोप। हेडलाईन शिफ्ट प्रायोजक आहेत टायझर, नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, पाहत राहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह। धन्यवाद।